विद्यार्थ्यांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण धातू आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म पाहिले आज आपण धातू आणि अधातूंचे रासायनिक गुणधर्म बघणार आहोत आधीच्या धड्यांमध्ये आपण पाहिलं की इलेक्ट्रॉन संरूपण हे सर्व मूलद्रव्यांच्या रासायनिक वर्तनाचा आधार असते मूलद्रव्यांचे धातू किंवा अधातूंमध्ये वर्गीकरण करण्यासाठी इलेक्ट्रॉन संरूपण मुख्य हातभार लावतं काही गोष्टी आठवूयात संयुजा म्हणजे काय अगदी बरोबर एका अणूची दुसऱ्या अणुशी रासायनिक बंधाने जोडले जाण्याची क्षमता एका संख्येने दर्शवतात आणि ती संख्या म्हणजे त्या अणुची संयुजा होय बहुसंख्य धातूंच्या अणूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन्सची जास्तीत जास्त संख्या तीन पर्यंत असते धातूंमध्ये त्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन धन आयन म्हणजेच कॅटायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते सोडियम अणू सोडियम आयन सोडियम अणू मध्ये एक संयोज इलेक्ट्रॉन आहे तो एक इलेक्ट्रॉन गमावतो सोडियममध्ये अकरा प्रोटॉन अकरा इलेक्ट्रॉन असतात जेव्हा तो एक इलेक्ट्रॉन गमावतो तेव्हा अकरा प्रोटॉन आणि दहा इलेक्ट्रॉन राहतात तेव्हा तो धनप्रभारी आयन होतो सोडियम आणि क्लोरीनच्या रासायनिक अभिक्रियेत सोडियम एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला देतो त्यामुळे सोडियम धन आयन आणि क्लोरीन ऋण आयन हे तयार होतात दोन्ही विरुद्ध प्रभारी आयन एकमेकांकडे आकर्षिले जातात आणि एन एस एल हा रेणू तयार होतो जी दोन आठ दोन मॅग्नेशियम अणु जी धन आयन दोन आठ मॅग्नेशियम आयन अधिक दोन इलेक्ट्रॉन्स एल दोन आठ तीन अणू अणु एल धन आयन दोन आठ अल्युमिनियम आयन नायट्रोजन अणूमध्ये पाच संयुज इलेक्ट्रॉन आहेत अष्टक पूर्ण करण्यासाठी तो तीन इलेक्ट्रॉन स्वीकारतो आणि अनायन तयार करतो सुरुवातीला सात प्रोटॉन आणि सात इलेक्ट्रॉन असतात जेव्हा तो तीन इलेक्ट्रॉन स्वीकारतो तेव्हा सात प्रोटॉन आणि दहा इलेक्ट्रॉन होतात म्हणून तो ऋण तीन प्रभार धारण करतो अधातूंमध्ये त्यांच्या संयुजा कवचात चार ते सात इलेक्ट्रॉन असतात अधातूंमध्ये त्यांच्या संयुजा कवचात इलेक्ट्रॉन्स स्वीकारून ऋणप्रभारी आयन म्हणजेच अनायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते आता मला सांगा धातूंमध्ये धनप्रभार आणि अधातूंमध्ये ऋणप्रभार का तयार होतो निष्क्रिय वायू जसे की नियॉन आर्गॉन हे कमालीचे स्थिर असतात आणि रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय आहेत तुम्हाला माहितीये का जेव्हा अणुच्या बाहेरच्या कवचात आठ इलेक्ट्रॉन्स असतील तर रासायनिकदृष्ट्या तो क्रियाशील असतो का निष्क्रिय खाली दिलेला तक्ता नीट पहा धातू अणुअंक इलेक्ट्रॉन संरूपण एन ए अकरा दोन आठ एक एमजी बारा दोन आठ दोन एल तेरा दोन आठ तीन अधातू अणुअंक इलेक्ट्रॉन संरूपण एन सात दोन पाच ओ आठ दोन सहा सी एल सतरा दोन आठ सात तुम्हाला काय दिसतं पहिल्या तक्त्यात अणूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन्सची संख्या तीन आहे पहिल्या आणि दुसऱ्या कवचात जास्तीत जास्त दोन आठ अनुक्रमे आहेत याचा अर्थ अणूला स्थिर होण्यासाठी अणुला इलेक्ट्रॉन्स गमवावे लागतील किंवा स्वीकारावे लागतील एखादा अणू हे कसं ठरवतो की इलेक्ट्रॉन्स गमवावे की स्वीकारावे लागतील हे आपण पुढच्या यत्तांमध्ये शिकूयात त्याचप्रमाणे दुसऱ्या तक्त्यात आपल्याला काय दिसतं यामध्ये बाह्यतम कवचामध्ये चारपेक्षा जास्त पण आठपेक्षा कमी इलेक्ट्रॉन आहेत त्यामुळे स्थिर होण्याकरता अष्टक पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रॉन्सची आवश्यकता आहे आता सोडियम आयनचं उदाहरण बघूया जेव्हा सोडियम अणु एक इलेक्ट्रॉन त्याच्या बाह्यतम कवचातून गमावतो दुसऱ्या कवचाचं अष्टक पूर्ण आहे पण सोडियमचा अणुअंक अकरा इतका आहे याचा अर्थ सोडियम मध्ये एक इलेक्ट्रॉन गमवायच्या आधी अकरा प्रोटॉन आणि अकरा इलेक्ट्रॉन्स आहेत त्यामुळे सोडियम अणु न्यूट्रल नू असतो जेव्हा तो एक इलेक्ट्रॉन गमावतो तेव्हा त्याच्या केंद्रकामध्ये अकरा प्रोटॉन आणि दहा इलेक्ट्रॉन्स राहतात त्यामुळे सोडियम आयनवर धन प्रभार निर्माण होतो प्रभार हा गमावलेल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येच्या समप्रमाणात असतो या धनप्रभारी आयनला कॅटायन म्हणतात त्याचप्रमाणे दुसऱ्या तक्त्यातील तक्यातील सीएलचं उदाहरण बघा याचा अणुअंक सतरा आहे सात इलेक्ट्रॉन्स बाह्यतम कवचामध्ये याचा अर्थ अष्टक पूर्ण करण्यासाठी आणि स्थिर होण्यासाठी त्याला एक इलेक्ट्रॉन स्वीकारावा लागेल एक इलेक्ट्रॉन स्वीकारण्याआधी क्लोरीन मध्ये सतरा प्रोटॉन आणि सतरा इलेक्ट्रॉन आहेत तेव्हा क्लोरीन अणू एक इलेक्ट्रॉन स्वीकारतो तेव्हा इलेक्ट्रॉनची संख्या अठरा होते पण प्रोटॉनची संख्या मात्र सतरा असते त्यामुळे तो ऋण प्रभारी आयन होतो आणि अनायन तयार करतो इलेक्ट्रॉन्स दिल्या घेतल्यानंतर कॅटायन आणि अॅनायन निष्क्रिय मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण प्राप्त करतात उदाहरणार्थ सोडियम मॅग्नेशियम आणि अॅल्युमिनियमचे कॅटायन नियॉनचे इलेक्ट्रॉन संरूपण प्राप्त करतात नायट्रोजन आणि ऑक्सिजनचे अनायन नियोनचे आणि क्लोराइड आयन अर्गॉनचे इलेक्ट्रॉन संरूपण प्राप्त करतात आता तुम्ही तुमच्या मित्राला कॅटायन आणि अनायनची संकल्पना दोन्ही तक्त्यांमधील उरलेल्या मूलद्रव्यांसाठी समजावून सांगा याचा अर्थ जे इलेक्ट्रॉन्स गमावतात ते धातू असतात आणि जे इलेक्ट्रॉन्स स्वीकारतात ते अधातू असतात आत्ताच आपण धातू आणि अधातूंचा हा महत्वाचा रासायनिक गुणधर्म पाहिला सारांश या व्हिडिओमध्ये आपण धातू आणि अधातूंच्या रासायनिक गुणधर्मांचा विचार केला इलेक्ट्रॉन संरूपण हे सर्व मूलद्रव्यांच्या रासायनिक वर्तनाचा आधार असते धातूंमध्ये त्यांचे इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन धन आयन म्हणजेच कॅटायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते अधातूंमध्ये त्यांच्या संयुज कवचात इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋणप्रभारी आयन म्हणजेच अनायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते आव्हान गट एक आणि गट दोन मधील धातूंचे कॅटायन लिहा आणि सल्फर आणि हॅलोजनचे अनायन लिहा